समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। समाजातील उपेक्षित लोकांना मूळ प्रवाहात आणणं अतिशय अवघड आणि जिकिरीचं काम असतं असं मत पुणे विभागीय गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपाधीक्षक प्रदीप बाबूराव जाधव यांनी व्यक्त केलंय। येथील नगरसेवक बनाजी पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयातील स्नेह भेटी प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सौ सुमन जाधव, शैलेश शिरतोडे, कुमार काटकर, रवीना दबडे, सपना मांडवे, प्रेरणा कोकरे उपस्थित होते। श्री जाधव म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव साजरा झाला तरी भटके विमुक्त प्रवर्गातील जाती जमाती अजूनही विकासापासून कोसो दूर आहेत। या प्रवर्गातील लोकांना मूळ प्रवाहात येण्यासाठी चांगले दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उपेक्षित कष्टकरी वर्ग संघटित झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही। बनाजी पाटोळे आणि त्यांचे सहकारी जय मल्हार करिअर अकॅडमी, उमाजी नाईक रामोशी समाज संघटना आणि इतर माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यासाठी चांगले काम करत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे। अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक दर तर काहींना मोफत प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलंय। ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे। भविष्य काळात त्यांच्या समाजाभिमुख कार्यक्रमास चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।